नमस्कार टीव्ही नाईन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी. काँग्रेसचे बडे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार सध्या दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीमध्ये काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीनंतर आता सीईसीची बैठक सुरू झाली आहे. तर काँग्रेस जवळपास 103 जागा लढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच मोठा भाऊ असण्याची शक्यता. काँग्रेस 103 जागा लढण्याची शक्यता. शिवसेना ठाकरे गट आतापर्यंत 65 उमेदवार जाहीर. राष्ट्रवादी पवार गट 85 जागांवर लढणार, 45 उमेदवार जाहीर. महाविकास आघाडीचं जागा वाटप कुठपर्यंत आलं? काँग्रेसचे बडे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि वडेट्टीवार दिल्ली. स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीनंतर आता सीईसीची बैठक. स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत 55 जागांवर चर्चा झाली. नाना पटोले यांचं वक्तव्य. जवळजवळ काही निर्णय होतील. आता सीएससी मध्ये सगळ्या हायकमांडच्या सामोरे सगळ्या चर्चा जातील आणि त्या ठिकाणी हायकमांड काय निर्णय घेईल त्यावेळेस प्रमुख भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होईल. आज आता 50 जागेवर पुन्हा जवळपास 55 जागेवर आज पुन्हा चर्चा झाली. काँग्रेस जवळपास 103 जागा लढण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 65 उमेदवार जाहीर. पवारांची राष्ट्रवादी 85 जागांवर लढणार, 45 नावांची यादी जाहीर. काँग्रेसकडून पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत 158 उमेदवारांची घोषणा. उर्वरित 130 जागा बाकी. तुम्ही 65 ची यादी जाहीर केली, त्याच्यानंतर सुद्धा काही ठिकाणी बदल अपेक्षित आहे. याच्यामध्ये जरा आम्ही आमच्या भाषेत वृत्तपत्राच्या एडिट करणं म्हणतो आम्ही. ते थोडंसं एडिटिंग होऊ शकतं, नावात होऊ शकतं किंवा जागात होऊ शकतं. काँग्रेस, आम्ही, राष्ट्रवादी ह्यांच्यामध्ये एखाद दुसऱ्या जागेवर पुन्हा चर्चा होऊ शकते. मी 45 सीट पे सीएससी अपने स्क्रीनिंग कमिटी में चर्चा होगी और शाम को जो सीएससी है उसमें बहुत सारी हाईकमांड के सामने में डिस्कशन होगा और उसमें बहुत सारे जो चेंजेस है उसमें आपको देखने मिलेंगे. अभी ये समय में उस चेंजेस के बारे में बता नहीं सकते. सगळ्याच गोष्टी मनासारख्या सर्व पक्षांची होत नाही. शेती 10 एकर आहे आणि 2 भाऊ होते तर 5-5 एकर ती मिळत होती. आता 3 भाऊ असल्यामुळे एखाद्याला 4 एकर जाणार आणि दोघांना 3-3 एकर येईल, पण 1 एकर वाटणी कमीच होईल. त्यामुळे जाणार की काँग्रेसला 3 एकर येणार असं आहे. मेरिटनुसार जे दिसतंय तो 4 एकरवाला कोण आहे संध्याकाळी कळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पटोलेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीस स्वतः अभिमन्यू कसे होऊ शकतात ते कळत नाही. फडणवीस अभिमन्यू नव्हे तर शकुनीच्या भूमिकेत होते अशी टीका पटोले यांनी केली. तर पटोले माझे मित्र आहेत, नाहीतर ते कुठल्या सर्कस मधले आहेत ते सांगितलं असतं असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. मला कळत नाही ते स्वतः अभिमन्यू कसे होऊ शकतात हा एक प्रश्न आहे. स्वतःच त्यांनी चक्रव्यूह रचून गेल्या 2014 ते 2019 आणि आता 2.5 वर्षात ज्या पद्धतीनं निर्दोष लोकांना खोट्या कायद्यामध्ये फसवलं हे तर पूर्ण महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे. खरं तर दुसऱ्यांना फसवणं, खोट्या याच्यामध्ये फसवणं ते शकुनीच्या रोलमध्ये होते, ते अभिमन्यू होऊ शकत नाही. नाना पटोले म्हणाले की फडणवीस अभिमन्यू नाही, शकुनी. असं आहे की नाना पटोले माझे मित्र आहेत, नाहीतर त्या कुठल्या सर्कसमधल्या मी सांगितलं असतं. असं आहे की नाना पटोले माझे मित्र आहेत, नाहीतर त्या कुठल्या सर्कसमधल्या मी सांगितलं असतं. 277 जागांवर महायुतीचा निर्णय झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तर उरलेल्या 11 जागांवर आज निर्णय होणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहे. आपल्याला काय सांगतोय, 288 पैकी 279 जागांच्या संदर्भामध्ये त्या नाही 277 नाही 77 जागेच्या संदर्भात
कुणी कुठल्या जागा लढवायच्या ते सगळं चित्र स्पष्ट झालं. 11 जागांच्या बद्दल आज निर्णय होईल. परळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये आता शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा लढणार आहेत, तर याआधी मनसेकडून संदीप देशपांडे यांची उमेदवारी देखील जाहीर झाली आहे. त्यामुळे आता वरळीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वरळीत बिग फाईट, आदित्य विरोधात देवराही मैदानात. वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे यांच्या लढतीमध्ये आता मिलिंद देवरांची एंट्री. वरळीतून मी निवडणूक लढणार, मिलिंद देवरांचं ट्विट. शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेशानंतर मिलिंद देवरा सध्या राज्यसभेवर खासदार. मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी मिळाल्यानंतर वरळी आधी चर्चेत. आदित्य ठाकरे 2019 67,000 मतांनी वरळीतून विजयी झाले होते. लोकसभेत महाविकास आघाडीला वरळीमधून फक्त 6,715 मतांचा लीड मिळाला. लोकसभेच्या आकडेवारीमुळे वरळीतील तिरंगी लढत आता अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेने स्वतः उभं राहावं ना, एकनाथ शिंदेने स्वतः उभं राहावं किंवा दिल्लीतून उमेदवार आणावा, जय शहाना उभं करावं, एवढी महत्वाची जागा आहे ती. कोणाला उभं करावं त्यांनी? वरळीला किंवा अन्य ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे जर उमेदवार नसतील स्वतःचे, तर त्यांनी उमेदवार घ्यावे बाहेरचे आणि उभे करावे. नाही, तिथे आणखीन दोन नाव आहेत, आणखीन कुणाची उमेदवारी फायनल झालेली नाही. मला वाटतं आज दुपारपर्यंत त्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन तीन जण तिथं इच्छुक आहेत. संजय राऊत म्हणतात की देवराज काय, जय शहाला जरी वरळीत आणलं तरी आदित्य ठाकरेच निवडून येणार. त्यांचा कॉन्फिडन्स मोठा आहे. ठाण्यातही तसाच कॉन्फिडन्स होता, कल्याणमध्ये तसाच कॉन्फिडन्स होता, इतर ठिकाणी तेवढाच कॉन्फिडन्स होता. अखेरला संजय राऊतला ठाकरे कुटुंबियाशी काही घेणं देणं नाही, त्यांना संपवण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे. मिलिंद देवरा नक्की जिंकतील. मिलिंद देवरांचं असलेलं काम, त्यांची असलेली प्रतिमा, प्रतिभा बघता मिलिंद देवराच योग्य उमेदवार होते. होईल होईल. हा, ते निवडणूक आहे, आता मला माहिती नाही त्यांच्याकडून काय चालेल. मला आम्ही तर संदीप देशपांडेचं नाव जाहीर केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांकडून, मुख्यमंत्री महोदयांकडून, त्यांच्या पक्षाकडून कोणाचं नाव येते मला माहिती नाही, पण असू शकतं मला कल्पना, कारण वेगवेगळी नावं येत असतात आणि जोपर्यंत 29 तारीख फॉर्म भरायची शेवटची होत नाही तोपर्यंत सगळीकडे वेगवेगळी नावं येत जाणार. त्याला तुम्ही काय करणार आता? असं आहे ते. किशोर जोरगेवार यांचा भाजपा प्रवेश रोखण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत. निष्ठावान उमेदवार हवा अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवारांची अधिकृत उमेदवारीसाठी या पक्षातून त्या पक्षाकडे धावाधाव. जोरगेवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा असतानाच मुनगंटीवारांचा तीव्र विरोध. मुनगंटीवार दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटणार, किशोर जोरगेवारांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी फडणवीसांकडे तक्रार करणार. पवारांच्या राष्ट्रवादीत जोरगेवार प्रवेश करण्याची चर्चा रंगली होती. प्रतिभा धानोरकरांच्या विरोधानंतर जोरगेवारांचा पवारांच्या राष्ट्रवादीतला पक्षप्रवेश रद्द झाला होता. निष्ठावान कार्यकर्ता हवा असा आग्रह आहे. कोणी नको हा प्रश्नच कुठे येऊ शकतो? जे आमच्या आज पक्षातच नाही त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांचं मत असण्याचं कारण नाही. कार्यकर्त्यांचं मत एवढंच आहे की 25-25, 30-30 वर्ष ज्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्षाच्या विचारागा पुढे नेगं, त्या कार्यकर्त्याची निवड व्हावी. आता ही कार्यकर्त्यांची भावना ही पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. निष्ठावंतांचा जी व्याख्या आहे त्यांनी आणि मी दोघांनी बसून चर्चा करून ठरवावी लागेल अशी ती व्याख्या आहे. कारण की ज्यांनी काम केलं त्यांना जर ते निष्ठावंत नाही असं मानत असतील तर मग त्याची एक नव्याने ते प्रत्येक गोष्टीची व्याख्या ठरवावी लागेल. आणि मला वाटते की त्यांनी ते वेळ सेकंद मिनिट ठरवावा आणि त्यावेळेस आम्ही दोघं जण बसून ती व्याख्या ठरवू. किशोर जोरगेवार आमच्या संपर्कात आहे, माननीय सुधीरभाऊ बोलणार आहेत आणि आम्ही समन्वय करून किशोर जोरगेवारचे हे सुधीरभाऊच्या समन्वयाने सुधीरभाऊ चर्चा करून त्यांच्याबद्दलचा योग्य निर्णय होईल, पण ते आमच्या संपर्कात आहे.
महाविकास आघाडीमध्ये विलेपार्ल्याची जागा ठाकरेगट लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आपला जागा देण्याचा पक्षामध्ये विचार सुरू होता. ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आपला जागा देण्यास विरोध आहे. विलेपार्ल्याची जागा ठाकरे गटानेच लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. हिंदुत्ववादी विचारांचे मतदार अधिक असल्यामुळे ठाकरे गटाने ही जागा लढवावी यासाठी स्थानिक कार्यकर्ते आग्रही आहेत. बातमी आहे नवाब मलिक आणि मुलगी सना मलिकांची. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सना मलिकांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. नवाब मलिकांच्या उमेदवारीला मात्र भाजपनं विरोध केला. त्यानंतर आता नवाब मलिक अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अणुशक्तीनगरमधून सना मलिकांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीमधून नवाब मलिकांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध होतोय. नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगरमधून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. मानखुर्द शिवाजीनगरमधून सपाचे अबू आझमी 2009, 2014 आणि 2019 असे तीन टर्म आमदार आहेत. 2009 आणि 2019 मध्ये नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून विजयी झाले. 1996, 1999 आणि 2004 मध्ये नवाब मलिकांनी नेहरूनगरमधून निवडणूक जिंकली. दरम्यान दाऊदशी संबंधित व्यक्तीसोबत जमिनीचा व्यवहार केल्याचा फडणवीसांकडून त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे का? कोणत्या मतदारसंघातून जाहीर झाली? 172 अणुशक्तीनगर विधानसभा आपल्याला उमेदवारी जाहीर केली आहे. जनता आमच्या सोबत आहे, तर कोणीच रिंगणात उतरले तर आपल्याला काय विषय नाही. परंतु भाजपसोबत गेल्याचा टपका जो आहे तो सातत्याने ठेवला जातोय, ह्या गोष्टीकडे तुमचा प्रचार कसा असेल? आम्ही दादांचा सोबत आहे, दादा आमच्या सोबत आहे. तुमचे वडील नवाब मलिक हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार होते, परंतु ते राहणार की नाही राहणार या संदर्भात काही अजित पवारांशी चर्चा झाली? वेट अँड वॉच. परंतु नवाब मलिक हे निवडणूक लढणार आहेत का? काय माहित. हो, ते निवडणूक लढणार. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे चाललोय. आम्ही त्याच्यामध्ये आमचं अजून 29 तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे. आम्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बसून योग्य तो निर्णय त्यावरती घेत चाललेलो आहोत. नवाब मलिक महायुतीचे भाग नसतील ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली आहे, आणि त्यांच्यावर असलेला आरोप हा गंभीर आहे, आणि त्या विषयामध्ये भाजपचं समर्थन त्यांना मिळू शकत नाही ही आमची भूमिका आहे. मला वाटतं देवेंद्रजी त्यावरची भूमिका स्पष्ट करते. राहुल गांधी परदेशात आरक्षण विरोधी भूमिका मांडतात आणि पटोले समर्थन करतात अशी टीका फडणवीसांनी केली. तर स्वतःवरील कलंक पुसण्यासाठी भाजपचा हा निवडणूक काळातील प्रयत्न असल्याचं म्हणत फडणवीसांच्या आरोपांवर पटोलेंनी पलटवार केलाय. मला असं वाटतं की नाना पटोले हे कट्टर राहुल गांधी भक्त आहेत. राजीवजींनी पण हीच भूमिका ठेवली आणि तीच आरक्षण विरोधी भूमिका परदेशात जाऊन राहुल गांधी मांडतात आणि त्याचं समर्थन त्यांचे नेते नाना पटोले करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. फडणवीसांना किती समजतं मला माहिती नाही. राहुलजींनी बोलले त्याला काटकूट करून त्यांनी ज्या पद्धतीनं राहुलजीला बदनाम करण्याचं काम केलेलं होतं ते उघडे पडले. काँग्रेसनी संविधानाला ताकद दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिती तटकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. पाहूयात दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारी अर्ज दाखल. नितीन गडकरी आणि बावनकुळी यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. सहाव्यांदा नागपूर दक्षिण पश्चिमची जनता मला आशीर्वाद देईल, फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला. तर फडणवीसांना आशीर्वाद द्या अशी साथ गडकरींनी जनतेला घातली. सहावी निवडणूक आहे, पण जनतेचा आशीर्वाद आणि आईचा आशीर्वाद दोन्ही माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे सहाव्या निवडणुकीतही मागच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये चांगला विजय मिळाला तसाच चांगला विजय मिळेल. शिंदेच्या शिवसेनेमधून उदय सामंतांनी उमेदवारी अर्ज भरला. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत निवडणुकीच्या रिंगणात आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीनं दिलेल्या संधीचं सोनं करणार अशी प्रतिक्रिया अर्ज दाखल केल्यानंतर आदिती तटकरे यांनी दिली.
समोर कोण उमेदवार आहे यापेक्षा जास्ती आज आपल्या पक्षाने आणि महायुतीने जी आपल्याला संधी दिलेली आहे त्या संधीचं खरं तर सोनं करून अधिकाधिक मतदार बंधू भगिनींपर्यंत पोहोचणं यासाठी प्रयत्न करणार आहोत. शिवडीमधून बाळा नांदगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळा नांदगावकर यांचा अर्ज भरताना राज ठाकरे यांची उपस्थिती. आणि आता पाहूयात विधानसभेचे वारे महत्त्वाच्या बातम्या. सोलापूरमधून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंची बंडखोरी. माने 29 तारखेला अर्ज भरणार असल्याची माहिती तर 11 मतदारसंघात माझी ताकद आता कुठून लढायचं हे ठरवणार मानेंचं विधान. माजलगावचे भाजप पदाधिकारी अडसर पवार गटामध्ये. रमेश अडसर यांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. 2019 मध्ये अडसरांनी प्रकाश सोळंक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना लाडक्या बहिणींना घेऊन जा. महिलांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली असावी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांना सूचना. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी आज येणार. माढा मोहोळ माड कारंजा लाडची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता. खडक वसल्यामधून सचिन दोडके तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांना संधी मिळण्याची शक्यता. आज रात्री शिंदेच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर होणार. रात्री 10 नंतर दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता. शिंदेकट 80 जागांवर लढणार असल्याची माहिती. राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये 2 सभा होणार. प्रचारासाठी सिडको आणि सातपूरमध्ये राज ठाकरेंच्या सभेचं नियोजन. नाशिक पश्चिमचे उमेदवार दिनकर पाटील यांची माहिती. माजी आमदार बाबाजानी दुराणी अपक्ष निवडणूक लढणार. 29 ऑक्टोबरला शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार. पाथरीची जागा काँग्रेसकडे गेल्यामुळे बाबाजानी दुराणी यांचा निर्णय. वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार जिशान सिद्दीकींचा अजित पवार गटामध्ये प्रवेश. दादा गटाकडून जिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्व विधानसभेतून उमेदवारी. भायखळ्यामधून यामिनी जाधवांच्या विरोधात उमेदवारी जाहीर. ठाकरे गटाकडून मनोज जामसुतकर यांना उमेदवारी जाहीर. मुरजी पटेल आज रात्री मुख्यमंत्री शिंदेना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती. अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता तर दिंडोशीमधून संजय निरुपम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.